नमस्कार। या भागामध्ये आपण विमा नियमन व विकास प्राधिकरणाची कार्य लक्षात घेणार आहोत। विमा नियमन व विकास प्राधिकरण म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी, ज्याला आपण IRDA म्हणतो, हे प्रथमतः लक्षात घेऊ। April 1993 मध्ये तत्कालीन सरकारने विमा क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी R.N. मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली। या समितीने त्यावेळची जी बाजारपेठेतील परिस्थिती होती व विम्यासंदर्भात जे वेगवेगळे कायदे होते, तसेच विमा कंपन्या होत्या व भारतातील असणारे जे वेगवेगळे व्यक्ती आणि संस्था होत्या व त्यांचा त्यांनी विम्याच्या अनुषंगाने अभ्यास केला व विमा क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या। त्यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे विमा नियमन व विकास प्राधिकरणाची स्थापना करावी। साहजिकच त्यांच्या त्या समितीच्या शिफारशीनुसार November 1999 मध्ये संसदेमध्ये विमा नियमन व विकास प्राधिकरण कायदा हा संमत केला गेला व त्या कायद्याच्या संदर्भातच 19 एप्रिल 2000 रोजी विमा नियमन व विकास प्राधिकरणाची स्थापना केली। या प्राधिकरणाचे मुख्यालय हे हैदराबादमध्ये आहे। या प्राधिकरणामध्ये किंवा प्राधिकरणासंदर्भात 19 जणांचं सभासद किंवा सदस्य आहेत। यामध्ये 1 अध्यक्ष आहे, 5 पूर्णवेळ सभासद आहेत व 4 अर्धवेळ सभासद आहेत। या IRDA ची ज्यावेळी स्थापना झाली त्या स्थापनेच्या वेळी IRDA जो कायदा होता त्या कायद्याच्या कलम 14 मध्ये IRDA ची कार्ये दिलेली आहेत। ही कार्ये काय आहेत हे आपण आता लक्षात घेऊ। पहिलं कार्य आहे ते म्हणजे विमा नियमन व वृद्धी। प्रामुख्याने भारतामध्ये विम्यासंदर्भात म्हणजे आयुर्विम्यासंदर्भात आयुर्विमा राष्ट्रीयकरण कायदा होता, सर्वसाधारण विम्यासंदर्भात सर्वसाधारण विमा राष्ट्रीयकरण कायदा होता, तसेच भारतीय स्वातंत्र्यापूर्वी जो कायदा होता विमा कायदा 1938, हे अनेक असे कायदे होते व या कायद्याच्या अनुषंगाने विम्याचं नियमन केलं जात होतं। साहजिकच बदलत्या परिस्थितीनुसार त्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येत होते। साहजिकच हे अडथळे कमी करणे व एकाच कायद्याच्या अनुषंगाने विमा व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात योग्य असं नियमन व्हावं यासाठी विमा नियमन व विकास प्राधिकरणाला विम्याच्या नियमनासंदर्भात योग्य असं कार्य दिलं। तसेच भारतामध्ये त्यावेळच्या परिस्थितीचा जर विचार केला फक्त 10% जनतेचाच विमा होता। साहजिकच 90% जनतेपर्यंत जाण्यासाठी विमा नियमन व विकास प्राधिकरणाला भारत सरकारने सांगितलं की जास्तीत जास्त लोकांच्या पण पोहोचण्याच्या अनुषंगाने तुम्ही कार्य केलं पाहिजे। त्यानंतर पुढील कार्य होतं ते म्हणजे नोंदणी करणे। प्रामुख्याने IRDA कायद्याच्या अनुषंगाने खाजगी कंपन्यांना परवानगी दिली गेली। साहजिकच देशातील व आंतरराष्ट्रीय ठिकाणाहून अनेक प्रकारच्या कंपन्या भारतामध्ये यायला सुरुवात झाली। साहजिकच त्यांची रीतसर अशी नोंदणी करण्यापूर्वी त्यांची आर्थिक तपासणी करणे व त्या कंपन्यांची पार्श्वभूमी तपासून पाहणे व योग्य अशा पण नोंदणी करून त्यांना व्यवहार करण्याची परवानगी देणे हे IRDA चं कार्य आहे। त्यानंतर पुढचं आहे कार्य ते म्हणजे अटी व शर्ती संदर्भात हितरक्षण। प्रामुख्याने आयुर्विमा असेल किंवा सर्वसर्व विमा असेल, प्रत्येक विम्याच्या अनुषंगाने त्या विमापत्राच्या शेवटी त्या विम्याच्या संदर्भात योग्य अशा अटी दिलेल्या असतात। ह्या अटी ठरवण्याचं काम संबंधित विमा कंपनी करते, परंतु त्या अटी ग्राहकाच्या अनुषंगाने आहेत का, ग्राहकावर त्यामुळे काय अन्याय तर होत नाही ना, या संदर्भात कार्य जे आहे ते IRDA कडे दिलेलं आहे। त्यानंतर आहे पात्रता व आचारसंहिता ठरवणे। विमा हा प्रामुख्याने विमा मध्यस्थांच्या अनुषंगाने महत्वाचा ठरतो, कारण विमेदार आणि विमा कंपनी यातील हा घटक महत्वाचा आहे। साहजिकच विमा प्रतिनिधी ज्याला आपण इन्शुरन्स एजंट असं म्हणतो, त्याचबरोबर इन्शुरन्स ब्रोकर ज्याला आपण विमा दलाल असं म्हणतो, सर्वेअर अँड लॉस असेसर आहे, त्याचबरोबर विमा सल्लागार आहे, हे जे मध्यस्थ आहेत त्यांची पात्रता ठरवणे, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांचं प्रशिक्षण ठरवणे, त्याचबरोबर त्यांनी कोणतं काम करावं कोणतं करू नये या सर्वात एक कोड ऑफ कंडक्ट ठरवण्याचं काम IRDA चं आहे। त्याचबरोबर विमा कंपन्यामध्ये जे काही अधिकारी लागतात कर्मचारी लागतात त्या सर्वांची योग्य अशी शैक्षणिक व इतर स्वरूपाची पात्रता ठरवणे हे ठरवण्याचं जे काम आहे हे काम IRDA चं आहे। त्यानंतर आहे पुढील कार्य ते म्हणजे विमा हप्ता व इतर शुल्क ठरवणे।
प्रत्येक विम्यासंदर्भात विमा संरक्षण लागू व्हायचे असेल तर विमा हप्ता हा द्यावाच लागतो. मग हा विमा हप्ता नेमका किती असावा, कशा पद्धतीने असावा, तो विमा हप्ता जास्त होत नाही ना किंवा एकदम स्पर्धेच्या अनुषंगाने तो कमी तर होत नाही ना, ह्या सर्व गोष्टींच्या अनुषंगाने विमा हप्ताच्या संदर्भात त्याचबरोबर ज्या विमा जो विमा हप्ता जमा होतो त्या विमा हप्त्यावर योग्य अशा पद्धतीनं कमिशन जे आहे ते विमा प्रतिनिधींना जातं. साहजिकच विमा हप्ता व जे काही कमिशन असते ते ठरवण्याचं काम IRDA आहे. त्यानंतर पुढील कार्य ते म्हणजे तपासणी करणे. विमा क्षेत्राशी संबंधित जे काही सर्व घटक आहेत, विम्यातील सर्वोच्च संस्था या नात्याने सर्व घटकांची तपासणी करण्याचं जे काम आहे हे काम IRDA आहे. प्रामुख्याने कंपनीची नोंदणी केल्यानंतर त्यांचे व्यवहार कसे आहेत, आर्थिक व्यवहार योग्य पद्धतीने आहेत की नाही, योग्य पद्धतीने त्यांची दिशा आहे किंवा नाही, जेणेकरून ग्राहकांना त्याचा त्रास होणार नाही या संदर्भात सर्व घटकांची तपासणी करण्याचं जे कार्य आहे हे काम IRDA आहे. त्यानंतर आहे पुढचं कार्य ते म्हणजे गुंतवणुकीचे नियमन. प्रामुख्याने विमा कंपन्याकडे दर दिवशी कोट्यावधी रुपये विमा हप्त्याच्या अनुषंगाने जमा होतात, परंतु तेवढीच रक्कम द्यावी लागत नाही नुकसान भरपाई म्हणून. साहजिकच जी रक्कम शिल्लक राहते या शिल्लक रकमेची गुंतवणूक नेमकी कुठे करायची, मग त्यामध्ये शेअर्स बाजाराला प्राधान्य किती द्यायचं, सार्वजनिक क्षेत्राला प्राधान्य किती द्यायचं, खाजगी क्षेत्राला प्राधान्य किती द्यायचं, या सर्व घटकांच्या संदर्भात योग्य असं नियमन करण्याचं काम हे IRDA आहे. त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे दावे मिटवणे. कोणताही विमेदार, मग आयुर्विमाधारक असेल किंवा सर्वसाधारण विमाधारक असेल, दुर्घटना घडल्यानंतर नुकसान भरपाई मिळावी या हेतूनच तो विमा घेतो. परंतु बऱ्याच वेळा विशिष्ट अशी घटना घडल्यानंतर पुढे अनेक प्रकारचे प्रश्न तयार होतात. प्रामुख्याने विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यासाठी वेगळ्या गोष्टी सांगतात किंवा नुकसान भरपाई टाळतात. मग अशावेळी तो ग्राहक एकतर ग्राहक तक्रार निवारण कक्षामध्ये जातो, एकतर लोकपालाकडे तक्रार करतो किंवा अगदी ग्राहक न्यायालयात जातो. ह्या गोष्टी म्हणजे एक प्रकारे ग्राहकाला त्रास देण्याचा प्रकार असू शकतो. मग साहजिकच या ठिकाणी हे सर्व जे काही ग्राहकांचे तक्रारी आहेत किंवा जे दावे आहेत ते दावे कसे लवकरात लवकर मिटतील व ग्राहकांना न्याय मिळेल हे ठरवण्याचं काम हे IRDA आहे. त्यानंतर ग्रामीण व सामाजिक क्षेत्राचा विकास. प्रामुख्याने भारतामध्ये 70% जनता अजूनही ग्रामीण भागात राहते, पण ग्रामीण भागातील शेतकरी असेल, शेतमजूर असेल, यांच्यापर्यंत अजूनही विमा पोहोचलेला नाही. त्यांच्यापर्यंत विमा पोहोचवणे, ग्रामीण भागातील जे काही वेगवेगळे सामाजिक घटक आहेत जे आजपर्यंत विम्यापासून वंचित आहेत, त्या घटकांना देखील अगदी कमी रकमेमध्ये चांगल्या पद्धतीने विमा देण्याचं काम हे IRDA दृष्टीने केलं जातं किंवा IRDA त्या दृष्टीने कार्य करतं. त्यानंतर पुढील कार्य ते म्हणजे पुनर्विमा व्यवसाय. आज अनेक खाजगी विमा कंपन्या, सार्वजनिक परदेशातील विमा कंपन्या भारतात आलेल्या आहेत. साहजिकच विमा क्षेत्राची व्याप्ती जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मग अशावेळी पुनर्विमा ही संकल्पना देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे विमा कंपन्या ज्या विमेधारकांचा विमा स्वीकारतात त्या देखील तो जो विमा असतो तो विमा दुसऱ्या विमा कंपनीकडे हस्तांतरित करतात. मग यासाठी हा पुनर्विमा जर व्यवसाय केला किंवा पुनर्विम्याच्या अनुषंगाने वेगळ्या कंपनीने कार्यवाही केली तर ग्राहकांना देखील अधिकची सुरक्षितता मिळते. साहजिकच पुनर्विमा व्यवसाय भारतात जो कमी आहे तो कसा वाढेल या दृष्टीने प्रयत्न करण्याचं काम हे IRDA आहे. त्यानंतर पुढील कार्य आहे ते म्हणजे कार्यक्षमतेत वाढ. विमा व्यवसाय जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जर पोहोचवायचं असेल तर जास्तीत जास्त विमा कंपन्यांची कार्यक्षमता ही दिसली पाहिजे. ग्राहकांना योग्य रीतीने योग्य वेळ योग्य पद्धतीने प्रामुख्याने नुकसान भरपाई संदर्भात योग्य वेळी मदत ही मिळाली पाहिजे. यासाठी आजच्या या परिस्थितीमध्ये त्यांची कार्यक्षमता कशी वाढेल व ग्राहकाला चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने न्याय मिळेल हे पाहण्याचं काम IRDA आहे. त्यानंतर पुढचं कार्य ते म्हणजे प्रभावी स्वरूपाचं नियंत्रण ठेवणे. IRDA ही विमा क्षेत्रातील सर्वोच्च अशी संस्था आहे. साहजिकच सर्वोच्च संस्था या नात्याने विम्याशी संबंधित जे संपूर्ण अनेक प्रकारचे घटक आहेत त्या सर्व घटकावर प्रभावी स्वरूपाचं नियंत्रण ठेवणे, त्या घटकामध्ये प्रामुख्याने विमा कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होणार नाहीत हे पाहणे व विमा व्यवसाय वाढेल या दृष्टीने प्रयत्न करणं व एकंदरीत विमा व्यवसायाच्या अनुषंगाने योग्य असं नियंत्रण ठेवणं हे IRDA कार्य आहे. धन्यवाद.